नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण सुरुवातीला बघणार आहोत। चिपळूण शहरातल्या लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधी जाहीर केला। चिपळूण आणि रत्नागिरीमधील बाधित ग्रंथालयांना तातडीची 5 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे। महापुरात इथल्या मोठ्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता या ग्रंथालयांना पुन्हा उभारी देण्यासाठी, पुन्हा उभं करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतनं या संपूर्ण पूरग्रस्त भागातल्या ग्रंथालयांची दुर्दशा दाखवलेली होती। हजारो पुस्तकांचं झालेलं नुकसान हे समोर आणलेलं होतं। लोकमान्य टिळक स्मारक संग्रहालयाला आता निधी दिला जाणार आहे, कारण या संग्रहालयाचं मोठं नुकसान झालेलं होतं। उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधीसुद्धा त्यासाठी जाहीर केलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली वस्तुस्थिती दाखवल्याच्या नंतर उदय सामंत यांनी त्याची दखल घेत ही घोषणा केलेली आहे। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या संग्रहालयांना मदतीची केलेली ही घोषणा मोठा दिलासा ठरणार आहे? नक्कीच विलास, कारण चिपळूणमध्ये जो महापूर आला होता, या महापुरामध्ये ज्याप्रमाणे घरांचं नुकसान झालं होतं, लोकांच्या अनेक प्रॉपर्टीचं नुकसान झालं होतं, त्याच पद्धतीने सर्वात मोठं नुकसान झालं होतं हे साहित्य क्षेत्राचं झालं होतं। त्यामध्ये लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालय जे आहे त्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं, ज्याच्यामध्ये अत्यंत पुरातन काळातली नाणी, 2000 वर्षापूर्वीची नाणी, 400 वर्षापूर्वीचा इतिहास असेल, किंवा लोकमान्य टिळकांनी कोकणाशी केलेले पत्रव्यवहार, झाशीच्या राणींचे सगळे दस्तऐवज, ह्या सगळ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं। त्याच्यामुळे हे संग्रहालय आता कसं उभं राहणार, कारण ह्या संग्रहालयाला खूप जुना वारसा आहे। जवळपास सर्वात पुरातन असं हे इथलं कोकणातलं संग्रहालय म्हणून ओळखलं जातं, आणि याच अनुषंगाने आता हे सगळं कसं उभं राहणार हे मोठं संकट तिथल्या सगळ्या संचालकांवरती होतं, आणि याची वस्तुस्थिती आपण दाखवली। याचीच दखल घेऊन मंत्री उदय सामंत यांनी आज 50 लाखांची तातडीनं मदत ह्या संपूर्ण संग्रहालयाला जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे रत्नागिरीतले अन्य जे 2 ग्रंथालय आहेत किंवा वाचनालय आहेत यांना देखील तातडीची मदत म्हणून त्यांनी 5 लाखाची घोषणा देखील केलेली आहे। त्या सगळ्यामध्ये म्हणजे मोठं वाचनालय होतं हे चिपळूण शहरातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि लोकमान्य टिळक वाचनालय आणि संग्रहालय, अशा ह्या 2 वाचनालयांचा मोठा समावेश आहे, ज्याची वस्तुस्थिती आपण दाखवल्यानंतर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मंत्री उदय सामंत यांनी आज तातडीने ह्या संपूर्ण संग्रहालयाला भेट दिली, तिथली पाहणी केली आणि हे संपूर्ण संग्रहालय उभं करण्यासाठी तातडीने 50 लाखाची मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे। यामुळे भविष्यामध्ये जो कोकणातल्या जो वाचकांना असेल किंवा होतकरू विद्यार्थ्यांना जो साहित्याचा वारसा आहे हा जपता येणार आहे, कारण लोकमान्य टिळक वाचनालय हे चिपळूण शहरातलं नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातलं खूप मोठं असं वाचनालय आणि संग्रहालय ओळखलं जात आहे। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। उदय सामंत यांनी याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय घोषणा करताना ते म्हणालेत, जाणून घेऊया। पूरग्रस्त भागामध्ये प्रचंड मोठं घरांचं नुकसान झालं, पण घरांच्या नुकसानाबरोबरच इथल्या संग्रहालयाचं सुद्धा नुकसान झालं। लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाचं जे नुकसान झालं आहे त्याच्यासाठी आता मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। एक मोठा पुरातन ठेवा इथं जपला जात होता, पण या महापुरानं त्याचंसुद्धा नुकसान केलं। उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा करताना नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। आपलं जे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिर आहे त्याला भेट दिली आणि जो संस्कृतीचा वारसा लोकमान्य टिळकांचा त्यांनी जतन केलेला होता, ज्याचं एक अट्रॅक्शन होतं सगळ्यांना, तो संपूर्ण ह्या पुरामध्ये वाहून गेलेला आहे आणि म्हणून त्यांना खास बाब म्हणून 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे। आणि तो पण निर्णय कसा घेतला आहे की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं लोकमान्य टिळक स्मारक, लोकमान्य टिळक ग्रंथालय याच्या अपग्रेडेशनसाठी 4.5 कोटी रुपये आले होते, तर आम्ही शासनाला असं कळवलेलं आहे की उद्याच्या उद्या ते 4 कोटी रुपये तिथे ठेवावेत आणि त्यातले 50 लाख रुपये हे तात्काळ इथे द्यावेत। दुचाकीचं शहर म्हटलं जाणाऱ्या पुण्यात सुखद आणि आरामदायी प्रवास सर्वसामान्यांना मिळावा यासाठी एक अभिनव योजना सुरू करण्यात आली। 10 रुपयात पुण्याच्या मध्यवर्ती भागात AC बसनं फिरा
या योजनेला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही पुणेकर तर अशा योजनांमुळे पीएमसीला आणखी किती खड्ड्यात घालणार असा सवाल विचारत आहेत. पुण्यदशम अर्थात 10 रुपयांत याच एसी बसनं पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर फिरा ही पालिकेनं सुरू केलेली योजना प्रवाशांच्या पसंतीस उतरतीये. नियम अटींसह आरामदायी प्रवास करण्यास मिळत असल्यानं प्रवाशीही खुश आहेत. उत्तम सेवा आहे कारण ताटकळत उभं राहण्यापेक्षा तासन तास ही पटकन पुढे जाता येतं. ब्रेक जर्नी असला तरी आणि सारख्या सेवा ठेवल्या त्यामुळे बरं. आणि खूप गर्दीच्या म्हणजे खूप माणसं चढू देत नाही हेही चांगलं आहे की सारखे बस असल्यामुळे लोकांना तेवढा दिलासा आहे की बाबा यात नाही मिळाली जागा तरी मागच्या बसमध्ये आपल्याला नक्की जागा मिळणार. पटकन जाता येतं आणि त्याशिवाय एसी वगैरे अशीची काही गरज नाही. खोल चांगली बसेस आहे, गर्दीही नसते याच्यामध्ये. असं कुठल्याही बसमध्ये आलो तर उभं राहून यायला लागतं, भरपूर गर्दी असतं, त्याच्यामुळे कोरोनाचं एकमेकाचं इन्फेक्शन होण्याची पण शक्यता असते. तर ह्या बसची सेवा एकदम एवढी बेस्ट आहे, खूपच चांगली आहे. योजना चांगली असली तरी काही प्रवाशांकडून याच्या आर्थिक व्यवहारतेबाबत शंका उपस्थित केली जाते. 10 रुपये चांगले दिवसभर, पण पीएमटीला तोटा होत असेल तर तसं नको. पीएमटीला तोटा नको व्हायला ना. 10 रुपये पीएमटीचा लॉस होतोय ही गोष्ट जरा विचार व्हायला पाहिजे. एकीकडे प्रवासी आर्थिक तोट्याची चिंता व्यक्त करत असताना चालक वाहकांचं दुखणं वेगळंच आहे. अरुंद रस्त्यांमधून गाड्या चालवणं त्रासदायक होत असून नव्या गाड्यांच्या रचनेमुळं शारीरिक व्याधी वाढल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सीटामुळं स्टीरिंगमुळं पळायला लागते आणि कलसपाशी पाय सुद्धा येत नाही खाली. अडचण नाही, अंतर कमी आहे. सीट ना सीट बी बैठक बरोबर नाही. चढता उतरताना ही लागते गुडघ्याला पायाला. कलस जर मागे ठेवला खाली टेकत नाही. कलस जर ठेवता येत नाही, गिअर टाकतानाच कलस वर टाकायला. आणि सीट कसं आहे? सीट जास्त माग आहे आणि ते सीट असं लांबी जास्त असल्यामुळे पुढं मांडीने लपत नाही आणि माग आपल्या बोजाने खाली लपतय. निर्बंध लागू असतानाही या बस सेवेचा लाभ दररोज 4,000 पर्यंत प्रवासी घेत आहेत. हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता 25 डिसेंबर पर्यंत या गाड्यांची संख्या 350 पर्यंत नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पुणे शहराचे असेच 5 ते 6 झोन करण्याचे आदेश पीएमपीएलला दिलेले आहेत. त्या पद्धतीने त्यांचं ते झोनिंगचं काम चालू आहे. येणाऱ्या बजेटमध्ये त्या इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या का सीएनजी बसेस घ्यायच्या ह्याच्याविषयीचा निर्णय या आठवड्याभरात होईल. आणि 25 डिसेंबरला पुणे शहरामध्ये प्रदूषण विरहित सीएनजी अथवा इलेक्ट्रिकच्या अजून 300 मेडी बसेस पुणेकरांच्या सेवेकरता येतील. वाहतूक कोंडी, प्रदूषण यासारख्या समस्यांनी पुणेकर त्रस्त आहेत. यामुळेच बस सेवेला मिळत असलेला प्रतिसाद आणि पुणे मेट्रोचं मार्गी लागलेलं काम यामुळे भविष्यात या वाहतूक कोंडीतून सुटका होईल ही अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश आणि सचिन सह अद्वैत मेहता, News 18 लोकमत, पुणे. याच बातमीसोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय News 18 लोकमतवर प्राईम टाईम. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळीतल्या BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम आता सुरू झालंय. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी वरळीतल्या मंदिरात नेत्यांचे फोटो ठेवण्यात आले. यावरून मोठी टीका होण्याची शक्यता आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी घेतलेला हा आढावा. मुंबईतील वरळी परिसरामध्ये BDD चाळीचं पुनर्विकास कार्यक्रम आज होता आणि यानिमित्ताने या परिसरामध्ये मंदिरातच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो ठेवले. अर्थात यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.
देवाला नेत्यांमध्ये का गणले जावं, नेत्यांच्या मध्ये फोटो का असावे तिथे या परिसरामध्ये, असंही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला. अर्थात अतिउत्साही काही लोकांनी अशा स्वरूपाचं कृत्य केल्याचं देखील समजतं. वरळीतील मारुतीचं मंदिर आहे आणि इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोटो आहेत. अर्थात हे फोटो कुणी ठेवले हे इथलं कळत नाही, इथले स्थानिक लोक बोलायला तयार नाही आहेत. पण मुळात अशा स्वरूपाचे फोटो ठेवणं कितपत योग्य आहे असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. कारण की देव हे देव असतात आणि राजकीय नेत्यांना त्यांना देवत्व बहाल का केलं जातं असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भलेही विडेरी चाळीतल्या रहिवासींची फार वर्षाची मागणी मान्य होतीये, पण अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांचे फोटो मंदिरात ठेवणं कितपत योग्य आहे असाही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आज पहिलं महत्त्वाचं पाऊल पडलं. इथल्या रहिवाशांसोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी साधलेला हा संवाद बघूया. मुंबईतील वरळी, शिवडी आणि नामजोशी परिसरामध्ये बीडीडी चाळ याला एक इतिहास आहे आणि आता याच चाळींचा पुनर्विकास होणार आहे. अर्थात पुनर्विकासासाठी साधारणतः 36 महिने म्हणजे 3 वर्षाच्या आसपासचा कालावधी राहणार आहे. ज्यांची घरं आहेत त्यांना पुनर्विकासाच्या आशा आहे की ती लवकर व्हावीत. आपल्याबरोबर काही इथले रहिवासी तरुण मुलं आहेत, अनेकांना तुम्हाला अपेक्षा आहे की पुनर्वसन वेळेत होईल आणि अनेक वर्ष ही जी चर्चेचा विषय सुरू होता तो आता मार्गी लागतो आहे. ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून ही चर्चा चाललेली की बीडीचा जो पुनर्विकास होईल, परंतु आज जो विश्वास ठेवला आहे लोकांनी त्यांच्यावर तो ते साध्य करतील या दृष्टिकोनातूनच सर्वांनी आपला विश्वास ठेवला आहे. आपले माननीय मुख्यमंत्री असो, आपले शरद पवार साहेब असो, कोणी असो, सर्वांवर विश्वास ठेवला आहे आज या बीडीतील सर्व रहिवाशांनी की त्यांच्यावर विश्वास ठेवला तो त्यांनी पूर्ण करावा. आणि लवकरात लवकर त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की 5 वर्षामध्ये सांगितल्याप्रमाणे होईल ही आपण आशा त्यांच्यावर विश्वास. तुमचं काय मत आहे जे सांगितली डेट ती पूर्ण होईल आणि इतके वर्ष जो रखडला होता प्रकल्प तो मार्गी लागेल? हो, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. ते मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला विश्वास आहे. आमचे वार्ड आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला असं आम्हाला असं वाटतं की येत्या 3 वर्षामध्ये आमचा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक बीडीडींच्या रहिवासीची जी कमिटी आहे त्यांच्या अजून काही मागण्या आहेत, त्याच्यावरनं अजून चर्चा सुरू आहे, अनेकांची मतांतर वेगळी आहे. कमिटीचं माहिती नाही, पण एक सुजाण नागरिक म्हणून मी माडाची वेबसाईट व्हिजिट केली, सर्व GR वाचले, एकूण 22 GR होते. यापूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी देखील इकडे भूमिपूजन झालेलं आहे, तेव्हा त्यांनी माडावरती अनेक GR टाकले होते, तर आम्ही ते वाचले होते. आणि आत्ता कळते की नवीन बदल झाला आहे, जी पूर्वी 24 मजल्याची होती ती आता 40 मजल्याची होणार आहे. मग त्या संदर्भात त्यांनी माडावरती असं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, जेणेकरून आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे एका प्रकारे ना याच्यामध्ये ना दूरी निर्माण झालेली आहे, प्रत्यक्षात कुणी काय वेगळं बोलतं आणि आम्हाला काही वेगळं कळतं, तर ती कुठेतरी सरकारने ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला माहिती दिली पाहिजे. जे अपेक्षित 500 स्क्वेअर फूटचं म्हणलेलं आहे ते तरी योग्य आहे असं वाटतं? योग्य म्हणण्यापेक्षा आम्ही डिझर्व करतो, किंबहुना यापेक्षा जास्त डिझर्व करतो, पण ठीक आहे. म्हणजे असं काही त्यात वावगं नाही, आम्ही पण प्लॅन बघितला आहे. आता सॅम्पल फ्लॅट वगैरे आम्ही बघतोय न्यूजवरती, तर आम्हालाही बरं वाटतंय 2 BHK 500 स्क्वेअर फूटचं आम्हाला सदनिका मिळते, तर आम्ही खुश आहोत त्यामध्ये. या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांना अपेक्षित आहे की साधारणतः 3 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण होतील आणि प्रकल्प देखील पूर्ण होईल. नियोजन संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना 500 चौरस फुटांचा फ्लॅट मिळणार आहे. तो फ्लॅट कसा असेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. बीडीडी चाळीमधील रहिवाशांना नेमकं कशा स्वरूपाचा फ्लॅट आहे असणार आहे हे मी आपणास दाखवणार आहे. एक सॅम्पल फ्लॅट तयार करण्यात आलेला आहे, 500 स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट असणार आहे. आत्ता बीडीडीचे रहिवासींचं जे निवासस्थान आहे, बीडीडी जे चाळी आहेत, ते साधारणतः 100 ते 120 स्क्वेअर फूटचे आहेत. पण अशा लोकांना साधारणतः 500 स्क्वेअर फूटचा हॉल असेल, आत आलेल्या हॉल असेल आणि त्यानंतरनं जे दिसेल ते दृश्य मी आपणास दाखवतो आहे की साधारणतः एका बाजूला किचन असेल. या किचनमध्ये जे आत्ता दिलेली रचना आहे अशा स्वरूपाचं असेल आणि जे मटेरियल आहे ते देखील अशा स्वरूपाचं आहे. किचनच्याच बाजूला एक बेडरूम असणार आहे,
या बेडरूम चा जे खिडक्या आहेत त्यांची देखील अशा स्वरूपाची रचना असणार आहे. सेपरेट बाथरूम असेल दुसरीकडे, दुसरं बेडरूमसुद्धा या भागामध्ये असणार आहे. हॉलला लागूनच हे बेडरूम असेल. 500 square feet हा कार्पेट एरिया वरळीसारख्या भागामध्ये मोठा मानला जातो आहे, कारण की वरळीमध्ये प्रति स्क्वेअर फूट रेट साधारणतः 45,000 आसपास आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी बेडरूम त्याला अटॅच बाथरूम असं साधारणतः 500 square feetचं हे घर बिडीडींच्या रहिवासींना मूळ इमारती बांधल्यानंतर मिळणार आहे. साधारणतः 36 महिन्याचा कालावधी हा पूर्ण इमारती पूर्ण करायला असणार आहे. त्यानंतरनं 500 square feetच्या त्यांना फ्लॅट्स उपलब्ध होतील. अर्थात आजही बिडीडींच्या रहिवासींच्या काही मागण्या अजून मान्य झालेल्या नाही आहेत, त्या देखील पुढच्या कालावधीमध्ये सोडवण्यात येईल असं स्वरूपाचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेली अनेक वर्ष चाळीमध्ये राहणाऱ्या या माणसांचं फ्लॅटचं स्वप्न त्याच जागेवर उभं राहावं लवकरात लवकर याच अपेक्षेसह प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.